हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झिमा 2 या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि रिंकू आपल्याला दिसणार आहे या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत आणि आता फार सुंदर दिसते ती. रिंकू आहे माझ्याबरोबर, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. मॅडम कशा आहात? मला इथे आलं की असं वाटतं मी घरातच आपल्याच घरी येते, राजश्रीमध्ये आलं की. मी खूप छान, तू कशी आहे? मी एकदम कमाल, सुंदर दिसतेस. कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं? माझे मेकअप दादा सँडी भाई, हेअर ताई योगिता ताई, आणि हा ड्रेस मला रूट्स बाय रोहिणी यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांमुळे आज मी जी काही दिसते ती दिसते. कमाल. पण झिम्मा 2 म्हणजे जेव्हा एक अनाऊन्समेंट झाली ना, तेव्हा कुठेतरी ना नावं आउट व्हायला लागली आणि कळलं रिंकू या चित्रपटामध्ये आहे. मला इतकं भारी वाटलं होतं ना रिंकू ते ऐकून. जेव्हा तुला सांगितलं, तुला विचारण्यात आलं या पिक्चरबद्दल, काय फिलिंग होती, कसा हा प्रवास सुरू झाला? अर्थात झिम्मा मी पण पाहिलेला आणि माझीही आवडती ती फिल्म आहे. पण झिम्मा 2 वेळी जेव्हा मला हेमंता म्हणाला की मी फिल्म करतो आहे आणि तू करशील का माझ्या फिल्ममध्ये काम, तर आवडणं, एक त्या फिल्मची फॅन गर्ल असणं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी फक्त विचारलं की माझं कॅरेक्टर काय आणि तू स्क्रीन प्ले लिहिला आहेस का, तर आपण एकदा ऐकूयात. कारण इतकं तगडी स्टारकास्ट आहे, इतके वेगवेगळ्या छटा असलेले कॅरेक्टर आहे, मलाही दडपण होतं की मी त्या कॅरेक्टरला वाव देऊ शकते का, न्याय देऊ शकते का. पण त्यांनी मला शेवटपर्यंत स्क्रीन प्ले ऐकवला नाही, त्यांनी मला सिनॉप्सिस सांगितलं आणि त्याचं म्हणणं होतं की तू आलीस तर तुझ्यानुसार मला तुला साजेस असं लिहिता येईल. त्याच्यामुळे माझा त्याच्यावरती विश्वास होता आणि खूप आनंद झाला की मी झिम्मा 2 एक छोटा भाग आहे. पण ही जी तानिया आहे ही आम्हाला दिसते, एक घरगुती दिसते पण ती तितकी बिंदासुद्धा आहे. तुझा स्विमिंगचा सीन पाहिला आम्ही आता ट्रेलरमध्ये, काय नेमकी तानियाबद्दलची कोणती गोष्ट रिंकू तुला खूप आवडून गेली कलाकार म्हणून? कारण आपण जेव्हा जेव्हा बोललो आहे स्क्रिप्ट तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा भाग प्ले करते, काय आवडलं तानियातलं सगळ्यात जास्त? एकतर तानिया मला खूप जवळची आहे, माझ्यासारखीच आहे. तिचं बॅकग्राऊंड गावाकडची एक तरुण सून असं आहे. तिची मला आवडलेली एक गोष्ट आहे, जर सांगता येत नाही तर करायचंच कशाला, असं ती एकदम थेट सरळ बोलणारी, सगळ्यांना आपलीशी करणारी, सगळ्यांमध्ये मिक्स होणारी अशी मुलगी आहे. आणि तिचं आपलं म्हणणं आहे की आपलं ओपन किचन आहे, जे शिजतं ते दिसतं. त्याच्यामुळे तानियाची ती क्वालिटी मला खूपच आवडली आणि मला वाटतं की लोकांनाही तानिया त्या गोष्टीमुळे खूप आवडेल आणि खूप मजा येईल हे बघताना. तुझ्यातला जो रॉनेस आहे ना भाषेतला म्हणा किंवा वागणं बोलणं म्हणा, तो ना तसाच्या तसा आम्हाला ह्याच्यामध्ये दिसतोय. तर ही जी तानिया साकारण्यासाठी रिंकू वेगळी काही मेहनत घ्यावी लागली का, रिंकू राजगुरू जशी आहे तसं तिने प्रेझेंट करायचा प्रयत्न केला? थोडीशी मेहनत अर्थात मला भाषेवरती पण घ्यायला लागली, कारण निर्मिती ताई आणि मी आम्ही आमची भाषा एक असायला हवी दोघींची, आणि सून आणि सासू हे कधी अनुभवातच नसल्यामुळे ते काय कॉम्बिनेशन असतं हे पण सापडायला थोडा वेळ गेला. पण जेव्हा ते मिळालं तेव्हा मला खूप मजा आली, कारण गावाकडच्याच गोष्टी, तो स्टोन, ती तेच सगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायचं होतं, तर मला तिच्याबरोबर काम करताना खूपच मजा आली. सासू सुनेचा विषय काढला, आता आम्ही बघतोय तुमचे एकापेक्षा एक डायलॉग की आमच्या सासूबाईंना काय आवडत नाही ते सांगा, हे कमाल आहे म्हणजे. पण त्यांच्यासोबत ते ट्युनिंग मॅच होणं खूप गरजेचं होतं. कसं त्यांच्यासोबतचं फर्स्ट इंटरॅक्शन रिंकू तुझं कसं? आम्ही स्क्रिप्ट रिडिंगच्या वेळी सगळ्या भेटलेलो, तेव्हा मी जाऊन अर्थातच मी रिंकू राजगुरू, कारण त्यांना कोण नाही ओळखत म्हणून भेटले. तेव्हा त्यांनी मला एकदम असं मिठीत घेतलं आणि म्हणाले मस्त काम करूयात, आपले सीन खूप छान लिहिलेत. आणि मग आम्ही एकत्र जेवलो, एकत्र रिडिंग केलं, तिथेच मला खूप कम्फर्ट झोन आलता त्यांच्यासोबत. आणि मला वाटतं तिथूनच त्या इतक्या सहज वागतात ना की आपण खूप फ्रीली काम करायला लागतो त्यांच्यासोबत. आणि बारकावे पण तर सांगायचं की आपण असं करून बघूयात का, मग ते वर्क होईल, तर खूप मजा आली मला त्यांच्यासोबत हे करायला. जणी आहेत या, कोणासोबत सगळ्यात बेस्ट बॉन्ड झाला आज मी तुला विचारलं, तो काय सांग? असं एक नाही आहे अगं, कारण आम्ही सगळ्याच एकत्रच एका ठिकाणी राहायचो, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, त्याच्यामुळे माझा सगळ्यांसोबत सेमच बॉन्ड आहे, खूप जवळ आणि खूप लांबचं असं. कारण सगळ्यांच्या इतक्या वेगवेगळ्या छटा आहेत ना याच्यामध्ये, त्याच्यामुळे प्रत्येकी सोबतच छान झाला आहे. ही जी बस आपण इथे मागे बघतोय, तुम्ही या बसमध्ये प्रवास केला या चित्रपटाचा जो काही आहे, सो तिच्याशी एक खास नातं झालं असेल, एक मेमरीज क्रिएट केल्या असतील. मला आठवतं जेव्हा मी झिम्माची वेळी सगळ्या स्टारकास्टचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा हेमंत मला असं म्हणाला होतं की आतमध्ये बसून या बायका मला ज्या काही शिव्या देत होत्या त्या मला माईकमधनं सगळ्या ऐकायला येत होत्या. तर असे बरेच किस्से तुम्हाला सांगितले असतील ना पार्ट 1 आणि आत्ता तुम्ही क्रिएट केले असतील, काय लक्षात राहील, काय शेअर? ही आमच्यासोबत तर कायम असायचीच प्रवास करताना. आम्ही थकलो,
कंटाळा आला, खूप ऊन आहे म्हटलं तर आम्हाला सावली देणारी हीच बस असायची. आराम करायला आम्ही याच बसमध्ये बसायचो. जर कधी गॉसिप होत असेल तर ते पण याच बसमध्ये केलेलं आहे. फक्त यावेळी लक्षात होतं की माईक आहे आणि तो तिकडून ऐकतोय, त्याच्यामुळे काही एक बोलायचं नाही. पण खूप मजा आली आणि अर्थात जिम्मासाठी ही बस म्हणजे एक मुख्य भाग आहे. हो, आणि तयार झाला आहे चित्रपट. 24 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एका वेगळ्या रूपात दिसणार आहेस तू प्रेक्षकांना. काय सांगशील सगळ्यांना थिएटरपर्यंत जरी? मी एवढंच म्हणेन की प्लीज ही फिल्म जाऊन बघा, तुम्हाला नक्की आपलेशी वाटेल, खूप मजा येईल, तुम्ही रिलेटही कराल काही पात्रांना. आणि आणखी एक सांगते की जिम्मा बघितला नाही म्हणून जिम्मा 2 करणार नाही, यातला भाग नाही आहे. नव्याने आम्ही कोणती तरी नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येतो आहे, तर प्लीज प्लीज बघा. मला आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट रिंकू. थँक्यू.